नमस्कार मी प्रल्हाद कचरे आपण पाहत आहात विधी साक्षरता अलीकडच एक मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आला आणि तो सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा जमीनी जमीनी आहे तो म्हणजे ज्या ज्या जमिनी वर्ग दोनच्या जमिनी आहेत त्यांचं जेव्हा भूसंपादन होतं किंवा त्यांची थेट खरेदी होते तेव्हा मिळणाऱ्या एकूण नुकसान भरपाईमधून किंवा मोबदल्यामधून दहा टक्के रक्कम सरकार वजा करून घेतं आणि ते अधिमूल्य किंवा नजराना म्हणून शासनाकडे जमा केलं जातं याच्या बाबतीत काही लोक मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले आणि एक याचिका दाखल झाल्या होत्या त्याचा अभ्यास करण्यात आला आणि त्यानंतर अत्यंत महत्वपूर्ण असा निर्णय अलीकडच म्हणजे बारा एप्रिल दोन हजार बावीस रोजी एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय आला की ज्यामध्ये वर्ग दोनच्या जमिनी ज्या भूसंपादनाने अथवा थेट खरेदीने शासन सक्तीनं घेत असतं तेव्हा मोबदल्याच्या दहा टक्के रक्कम अजिबात देण्याची आवश्यकता नाही असं मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्टपणे निर्णय दिलेला आहे आणि यासाठी ज्या जी आरच्या आधारे हे दहा टक्के रक्कम वजावट केली जात होती तो जी आर बेकायदेशीर आहे म्हणून तो रद्द करण्यात आला क्वॅश करण्यात आला आता वर्ग दोनच्या जमिनी कोणकोणत्या असतात कुळ कायद्याच्या जमिनी असतात आदिवासींच्या जमिनीला देखील बऱ्याच वेळा सात बारावरती दोन लिहिलं जातं सिलिंगच्या जमिनी असतात पुनर्वसनच्या जमिनी असतात वतनाच्या जमिनी असतात सरकारने वितरित केलेल्या जमिनी असतात इतर नियंत्रित सत्ता प्रकाराच्या जमिनी असतात नवीन शर्तीच्या जमिनी असतात खरं तर ह्या वर्ग दोनच्या जमिनी म्हणजे परवलीचा विषय झालेला आहे त्याचं कारण आहे की या जमिनीचं जे वास्तांतर करायचं असतं किंवा या जमिनीचं वाटप करायचं असतं या जमिनीचं जर का अकृषिक म्हणजे ज्याला बिगर शेती उपयोग करायचा असेल तर प्रत्येक वेळी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यायला लागते जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेताना बाकीच्या सर्व बाबी तपासल्या जात असताना काही अधिमूल्य भरावं लागतं आणि नजराना ज्याला आपण अधिमूल्य किंवा नजराना किंवा यालाच प्रीमियम असं शब्द वापरले जातात ते भरावं लागतं हे का भरायचं हा खरा प्रश्न आहे तेव्हा मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका क्रमांक पस्तीस चव्वेचाळीस पब्लिक दोन हजार वीस रिट याचिका क्रमांक पस्तीस पंचेचाळीस अब्लिक दोन हजार वीस आणि रिट याचिका क्रमांक चौऱ्याण्णव हजार पाचशे पस्तीस दोन हजार या वीस याचिका दाखल झाल्या या सर्व याचिका एकत्रितपणे त्याच्यावरती निर्णय दिला गेला आणि हा निर्णय देताना सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय त्यांनी वाचला तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय तीन केसेस आहेत स्टेट ऑफ महाराष्ट्र व्हर्सेस बाबू गोविंद गावटे अँड ऑदर्स ही एक केस आहे कामगार महार नांदूर अँड अदर्स वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि आणखी एक केस आहे या सर्व केसेसमध्ये कुळ कायद्याच्या अंतर्गत पूर्वी जे जमिनी दिलेल्या होत्या कुळांना म्हणजे कुळ कायद्याच्या अंतर्गत जमीन होती ती जमीन कुळाने विकत घेतली त्याच्याकडे जी राहिली ती नियंत्रित सत्ता प्रकाराने म्हणजे त्याला वर्ग दोन असं म्हटलं आणि या जमिनीचं भूसंपादन झालं तेव्हा सव्वीस चार दोन हा एकोणीसशे बहात्तरचा एक शासन निर्णय होता त्या निर्णयाप्रमाणे एकूण मोबदल्याच्या एक तृतीयांश रक्कम नजराणा म्हणून कापून शासन घेत होतं आणि शास, शासनाच्या खजिन्यामध्ये भरत होत या केसच्या बाबतीत या जमीन मालकांनी किंवा जमीनधारकांनी कोर्टामध्ये दाद मागितली सुप्रीम हायकोर्ट सुप्रीम कोर्ट असं करत करत सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आणि सुप्रीम कोर्टाने मात्र हा सरकारचा जो जी आर आहे सोळा चार एकोणीसशे बहात्तरचा तो रद्द केला आणि त्या आधारावरच आता हा जो दहा टक्क्याचा जी आर होता तो देखील आता रद्द केला हे पहा हे या ठिकाणी आपल्याला दिसतंय पस्तीस पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार वीस पस्तीस चव्वेचाळीस ऑब्लिक दोन हजार वीस आणि चौऱ्याण्णव हजार पाचशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार वीस त्याचा निर्णय अगदी अलीकडे लागलेला आहे केस हीच आहे की अगदी दोन हजार तेराच्या नवीन कायद्याप्रमाणे कॉम्पेन्सेशन देताना दहा टक्के रक्कम कापून घ्यावी असा शासनाचा निर्णय आहे आणि या शासनाच्या निर्णयाबाबत केस दाखल झाल्या मग त्यासाठी सुप्रीम कोर्टातली ही स्टेट ऑफ महाराष्ट्रा वर्सेस बाबू गोविंद गावटे अँड ऑदर्स नंतर कामगार महार नांदूर अँड ऑदर्स वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्रा अँड ऑदर्स सदू सहादेव ए बी ए कांबळे डिसिज थ्रू लिगल हियर्स श्रीमती सालूबाई शहादेव कांबळे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्रा या तीन केसेसचा त्यांनी दाखला दिला आणि त्याच्या आधारावरती पंधरा सात दोन हजार दहाचा जो जी आर आहे ज्याच्यामध्ये दहा टक्के रक्कम वजा करावी अशी ते रद्द करावा अशी मागणी केली आणि शेवटी फायनली कोर्टाने निर्णय दिला इन व्ह्यू ऑफ द अफोर त्यासाठी खूप डिस्कशन झालं आपण हे जजमेंट घ्या आणि वाचा त्याचा संदर्भ मी दिलेला आहे इन व्ह्यू ऑफ द अपोर्स डिस्कशन द इम्प्युन गव्हर्नमेंट रिझोल्युशन पंधरा सात दोन हजार दहा बिंग व्हायलेटीव्ह ऑफ आर्टिकल फोर्टीन ऑफ द कॉन्स्टिट्युशन इज सेट असाइड आणि आता हे सर्क्युलर किंवा हे जे जी आर आहे ते आता सेट असाइड झालं इट इज हेल्ड दॅट आता त्यांनी निश्चित ठरवलं द डू नॉट टू म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र टू डिडक्ट फ्रॉम द अमाऊंट ऑफ कॉम्पेन्सेशन पेबल टू द पिटीशनर ऑन अकाउंट ऑफ कंपल्सरी कोर्टाचं असं म्हणणं आहे की जेव्हा जेव्हा अशा नव्या शर्तीच्या दिलेल्या ज्या जमिनी असतात त्या नाममात्र किमतीला त्या धारकाला दिलेल्या असतात जेव्हा सरकारला असं वाटतं की जेव्हा या जमिनीचा लाभदायी उपयोग केला जातो तेव्हा त्या ते लाभातला काही वाटा अनर्जित उत्पन्न म्हणून किंवा अधिमूल्य म्हणून किंवा प्रीमियम म्हणून किंवा नजराना म्हणून ते शासनाला मिळालं पाहिजे पण कोर्ट असं म्हणतं की जेव्हा कंपल्सरी ऍक्विजिशन होतं किंवा भूसंपादनासाठी किंवा सार्वजनिक प्रयोजनासाठी थेट खरेदी केली जाते तेव्हा त्या जमीनधारकाला कुठलाही चॉईस नसतो म्हणजे आता मोबदला काही का देईना शासन पण त्यापेक्षा जास्त मोबदला मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचा जो हक्क आहे तो जमीन मालकाचा कायम असतो तसं काहीही न करता त्याच्यावरती जबरदस्ती केली जाते म्हणजे सक्तीनं भूसंपादन केलं जातं आणि अशा वेळेस त्यातला दहा टक्के त्यातला वन थर्ड पर्स घेण्याचा काहीही संबंध नाही कारण त्याला आज विकायचीच नाहीये ती जमीन त्याला विकायची नाही आहे त्यासाठी तुम्ही जबरदस्ती करता त्यासाठी सक्ती करता मग त्यावेळेस तुमचे नियम लागू होणार नाहीत आणि म्हणून तुमच्या जमीन महसूल कायद्यातला कलम एकोणतीस की ज्याच्यामध्ये वर्ग एक वर्ग दोन आणि गवर्नमेंट लेझी असं जे काही वर्गवारी केलेली आहे ते नियम इथे लागू होणार नाहीत सदोतीस ज्याच्यामध्ये वर्ग दोनच्या जमिनी आणि त्याच्या संदर्भातले नियम आहेत ते लागू होणार नाही छत्तीस छत्तीस ए याला आदिवासींच्या जमिनी म्हणतो ते देखील लागू होणार नाही आणि म्हणून तो जीआर या ठिकाणी जी जी ना, आता रद्द करण्यात आलेला आहे हा तो जीआर आहे बघा पंधरा जुलै दोन हजार दहाचा जीआर आहे ज्याच्यामध्ये दहा टक्केची या ठिकाणी तर तू बाजार मूल्याच्या दहा टक्के इतकी रक्कम म्हणून ओजा करून घ्यावी मोबदल्यातून असं लिहिलेलं आहे आता खरं तर शासनाने हा तातड तातडीने रद्द केला पाहिजे पण अजून रद्द केल्याचं काही माझ्या ऐकिवात किंवा माझ्या पाहण्यात नाहीये त्यानंतर दोन हजार अठराला शासनाने हा जीआर काढला खरं तर आता त्याच्यामधला जो बेसिक जी, 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 जी आर आहे त्याच्या आधारावरती हे सगळं आतापर्यंत जे जी आर आहे तोच रद्द झाला म्हणजे दोन हजार दहाचा जी आर पंधरा सात दोन हजार दहाचा जी आर रद्द झाला की हे जी आर म्हणून सत्तावीस डिसेंबर दोन हजार अठराला ला आणखी एक असा जी आर काढला त्याच्यामध्ये देखील सगळ्याच्या दे वतनाच्या जमिनी कुळाच्या जमिनी वर्गदोनच्या जमिनी ते दहा टक्के घ्यावी असं या ठिकाणी उल्लेख केलेला आहे अर्थात तो देखील रद्द झाला पाहिजे दोन हजार मध्ये बघा इथे जर पाहिलं तर हा पंधरा सात हा बेसिस आहे म्हणजे सगळ्या जे आरचा अकरा जानेवारी दोन हजार सतराला म्हणजे अलीकडं अगदी आता जे नव्यानं भूसंपादन होत आहे मग ते रिंग साठी असो मग ते रेल्वेसाठी असो नॅशनल हायवेसाठी असो किंवा जलसंपदा प्रकल्पासाठी असो का शासनाच्या कोणत्याही सार्वजनिक हिताच्या प्रकल्पासाठी असो जर त्यांच्या रस्त्यामध्ये कोणतीही जमीन आली मग ती वतन असो महार वतन असो रामोशी वतन असो कुळकर्णी वतन असो पाटील वतन असो किती कुळाने दिलेली असो सिली दिलेली असो किती पुनर्वसनची असो का शासनाने दिलेली असो ती वर्ग ची जमीन त्या शेतकऱ्याला विकण्याचं आज गरज नाहीये तो कदाचित भविष्यामध्ये आज जितका मोबदला दिला जात असेल चार पट काय साडेचार पट काय किंवा पाच पट काय त्याच्यापेक्षा नक्की त्याला जास्त लाभदायी उपयोग त्या भविष्यात करता येऊ शकतो आज त्याला कोणतीही गरज नसताना तुम्ही ती सक्तीनं घेता मग तुम्ही दहा टक्के वजा करण्याचं तुम्हाला काहीही अधिकार नाही असं सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट म्हणतो आणि मला वाटतं हा निर्णय अत्यंत चांगला निर्णय चा चा चा, चा, चा सर्व अशा जमीनधारकांच्या दृष्टीने आहे फार मोठ्या प्रमाणावरती शासनाच्या जमिनी वाटण्यात आल्या होत्या फार मोठ्या प्रमाणावरती कुळ कायद्याच्या सिलिंगच्या पुनर्वसनच्या जमिनी अशा ह्या सर्व जमिनी आजही वर्ग दोनच्या जोखडामध्ये अडकलेल्या आहेत आणि अशा जमिनीचं जेव्हा भूसंपादन होतं तेव्हा त्या ते भूसंपादनाच्या मोबदल्यामधून अधिमूल्य नजराणा प्रीमियम किंवा ज्याला आपण म्हणतो वजावट केली जाते अशी वजावट करण्यात येऊ नये आणि शासनाला तशी वजावट करण्याचा अधिकार नाही असा सुस्पष्ट निकाल मुंबईच्या उच्च न्यायालयानं दिलेला आहे पंधरा सात दोन हजार दहाचा निर्णय रद्द करण्यात आलाय शासनाचा आता त्या निर्णयाचा रेफरन्स देऊन पुढे काढलेले सर्व निर्णय त्यामुळे रद्द होतात तर आता शासनाने तातडीनं त्याची दखल घेऊन हा निर्णय केला पाहिजे आणि वर्ग दोनच्या जमिनी जेव्हा भूसंपादित होतील किंवा थे थेट खरेदीने त्याचं संपादन केलं जाईल त्यामधून कोण कुन, कोणतंही अगदी दहा टक्के नाही दोन टक्के नाही एक टक्का नाही कुठलीही वजावट मोबदल्यातून करू नये पूर्ण शंभर टक्के मोबदला तो त्या जमीन धारकाला दिला जावा असं साधारण या निर्णयाचं म्हणजे जे काही तात्पर्य आहे ते अशा पद्धतीचं आहे तेव्हा ही एक अत्यंत महत्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवायची म्हणून आजचा हा व्हिडिओ आपण केलेला आहे ला, जर का आपल्याला आवडला असेल तर आपण नक्की त्याला लाईक करा आपल्या मित्रपरिचितांना पाठवा याशिवाय जर हे सर्व जी आर किंवा यातले सर्व निर्णय आपल्याला पाहिजे या ठिकाणी लिहिले त्या नंबरच्या आधारे आपल्याला शोधून काढता येतील सर्व उपलब्ध आहेत पब्लिक डोमेन मध्ये गव्हर्नमेंटच्या साईटवर आणि गुगल वरती आपण शोध घेतला तर मिळेल पण आपल्याला हवंच असेल तर आपल्याला ईमेल करता येईल आणि ईमेल वरती आपल्याला ते उपलब्ध होईल जे जे मेंबर्स असतील त्यांना नक्की उपलब्ध करून दिलं जाईल बाकी कुणाला असेल तर त्याने मेंबरशिप घेऊन घ्यायला हरकत नाहीये जर का आपल्याला हे आवडलं आपण लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्र परिचितांना पाठवा पाठवत राहा शेअर करत राहा फॉरवर्ड करत राहा म्हणजे खऱ्या अर्थानं नवे कायदे नवे नियम आणि नवीन न्यायालयाचे निर्णय त्यामुळे जी काही सुलभता निर्माण होती आहे ती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि आपल्याला विधी साक्षरतेचं जे काही आपलं उद्देश आहे तो देखील सफल होऊ शकेल पुन्हा अशाच चांगल्या अर्थपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओसह आपण पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत मी थांबतो धन्यवाद